आता बघूयात राज्यातल्या काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. अल्पपर्जन्यमानामुळे यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या दुष्काळी स्थितीचा फटका नागरिकांबरोबरच वन्यप्राणी आणि पक्ष्यांनाही बसतोय. पाण्याच्या शोधात 25 माकडं विहिरीमध्ये पडल्याची घटना नेर तालुक्यातल्या जळगावात घडली. सुदैवानं वनविभागाच्या बचाव पथकानं शर्थीचे प्रयत्न करून सर्व माकडांना सुखरूप बाहेर काढलं. किल्ले प्रतापगडावर तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड डोक्यात पडून एका मुलाचा मृत्यू झालाय. ओमप्रकाश पाटील असं मुलाचं नाव आहे. सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात उफाळेवाडी येथील हे कुटुंब आहे. दुपारी ते प्रतापगड पाहण्यासाठी आलं होतं, त्यावेळी या दुर्घटनेत या मुलाचा जागीच मृत्यू झालाय. शिर्डी विमानतळावरील रनवेवरून अलायन्स एअरचं विमान घसरलं. विमानाचं लँडिंग होताना ही घटना घडली आहे. लँडिंग करताना विमान धावपट्टी सोडून 100 मीटर खाली गेलं. या विमानामध्ये 69 प्रवासी असल्याची माहिती मिळत असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागपुरातील क्रेझी कॅसल वॉटर पार्क तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिलेत. क्रेझी कॅसल व्यवस्थापनानं दाखवलेल्या निष्काळजीपणानं तेथील वेव्ह पूलमध्ये अक्षय बिंड आणि सागर सहस्रबुद्धे या तरुणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलीस या घटनेची संपूर्ण चौकशी करत आहेत. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.